خون کنا ساتی نرناری ساتی کا نر نر ساتی رہ جی جرل حدا جی جرل حدا جی اگو در کون ہے کچھ سنو باٹن لگ لے بگا تھا تو آدھی کامی آدھی سانگ چطر ناری اگا اردانگی کا مندی تولا اتر دے ستوری جی جی رہ جی جر رہ حدا جی جر رہ حدا جی تو آدھی کامی آدھی سانگ چطر ناری اردانگی کا مندی تولا اتر دے ستوری اگو در میں اس کا دیکھو ایسا وہ تولا اردانگی کا مندی नारी अर्धांगी म्हणतात त्याचं कारण शास्त्रानुसार त्यागाच्या पुरुषाच्या अर्ध्या देहापासून स्त्रीचा म्हणजे तिला निर्माण झाली जी निर्मिती झाली म्हणून तिला अर्धांगी म्हणतात पुरुषाचं ते अर्धा अंग आहे म्हणून ते अर्धांगी आहे आणि नेमकं डावच अंग आहे नटेश्वराची मूर्ती बघितली तुम्ही अर्धी पुरुषाची अर्धी स्त्रीच्या नेमकी डावी बाजूच आहे नेमकी स्त्रीची यक्षाने पण विस्तारपूर्वक म्हणजे स्त्रीला नेहमी डावलेली आहे डाव्या बाजूला ठेवलेले आणि मग त्या मांडणी कशी आहे तू आधी का मी आधी सांग चतुर नारी अर्धांगी का म्हणते तुला उत्तर दे सत्वरी मग ती तरी काय सामान्य आहे होय तिने असं भारी उत्तर दिलेले आला अर्ध्या देहाची आस तुम्ही मी झाले जरी तुझी अर्ध्या देहाची अस्तुरी झाले जरी तुझी अर मूळचा अज्ञानी तू अक्कल दिली तुला माझी जी जी रे जी जिर राजी जिर राजी अरे अर्ध्या देहाची अस्तुरी मी जरी झाले तुझी तरी मूळचा अज्ञानी तू तुला अक्कल माझी दिलेले ओ शास्त्र हजारे स्त्रीनेच पुरुषाला अक्कल शिकवली मग पुरुषाने नक्कल केली मग पुरुषाने नक्कल केली मग एवढी प्रजा वाढली ही अकलेची नकल आहे ही काय आहे ही अकलेची नकल आहे ही तमाशाची शायरी ही अकलेची नकल आहे आणि म्हणून तो शेवटी तिला म्हणतो शाहरोकडे शाहीर पुरा मिरवतो चहुमुलीकी डंका शाहरोकडे शाहीर तुरा मिरवितो चहुमुलकी डंका अग कलगी वाली तू नार नाराची फेडीन तुझी शंका जी जी रे जी जिर रे हा जी जिर रे हा जी